आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नोव्हेंबर 2016 मध्ये होणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा बरोबर युती करू नये असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यानं शिवसेना निवडणूक स्वतंत्रपणे लढवेल असा इशारा आमदार उदय सामंत यांनी KTV जवळ बोलताना दिला आहे. रत्नागिरी शहराच्या राजकारणापुरतं मला बोलायचं नाही, तर मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटनिहाय देखील बैठका घेतलेल्या आहेत. रत्नागिरी शहरातल्या बैठकांचा प्रारंभ देखील झालेला आहे, आता शेवटच्या स्तरावर त्या बैठका आहेत. परंतु कार्यकर्त्यांचा कल असा आहे की शिवसेना म्हणून आपल्याला स्वबळावर लढलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा मेसेज आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवावा अशी कार्यकर्त्यांची मागणी. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत, म्हणूनच मागील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केलं असं म्हणाले. शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रामाणिकपणाने काम करतात. मी याचं उदाहरण एकच देतो की 3 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. माझ्या मतदारसंघामध्ये 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या 64 ग्रामपंचायतीपैकी 56 ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले, 4 ठिकाणी गाव पॅनल विराजमान झालेली आहेत, त्यातली 2 गाव पॅनल जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. म्हणजे 58 ठिकाणी शिवसेनेचे सरपंच बसवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि 4 ठिकाणी आमच्या मित्रपक्षाला हा सरपंच पदाचा बहुमान मिळालेला. आणि याच्या उपर जाऊन जर बघायचं झालं तर माझ्या तालुक्यामध्ये एकही सरपंच हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झालेला नाही. फणसोप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बंडखोरी झाली हे खरं आहे आणि त्याबाबत अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असल्याचं आमदार उदय सामंत यांनी सांगितलं. दोन दोन आमदार सर्व नेते असा नाही फणसोप मध्ये जी बंडखोरी झाली त्याचा निर्णय झाला आणि आज तिथे काय नक्की चाललंय? फणसोप मध्ये बंडखोरी नक्की झालेली आहे, परंतु फणसोप मध्ये जी बंडखोरी झाली ही दुसऱ्या पक्षात कोण गेलेलं नाही, शिवसेनेच्या पक्षामध्ये अंतर्गत ही बंडखोरी झालेली आहे. तिथे सरपंच म्हणून नंदा मुरकर हे विराजमान झालेले आहेत. सगळा अहवाल संपर्क प्रमुख विजय कदम साहेबांकडे आम्ही दिलेला आहे. यथा अवकाश त्याचा निर्णय नक्की होईल याची मला खात्री. दरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यंदाही कोकण बोर्डानं बाजी मारल्यामुळे आमदार उदय सामंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत दाखल्यांवर सत्यप्रत करण्याकरिता विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असंही सांगितलं. 10वी 12वीचा निकाल लागल्यानंतर त्यांना ट्रू कॉपी करण्यासाठी आज विद्यार्थी आज दारोदार फिरत आहेत. सत्ता तुमची सगळी असूनही अजून त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी नेमणूक झाल्यामुळे लोकांना अडचण निर्माण झाले, आपण कसा मार्ग काढताय? विशेष कार्यकारी अधिकारी मंजूर न झाल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे म्हणणं साफ चुकीचं आहे. ज्या दिवशी ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये, म्हणजे कलेक्टर ऑफिसवरनं 1 मिनिटाच्या अंतरावर अनेक नगरसेवक, अनेक विशेष कार्यकारी अधिकारी, ग्रामीण भागातले कार्यकर्ते हे ट्रू कॉपी करण्यासाठी बसत असतात आणि त्याचा आढावा आजच मी घेतलाय. आज देखील मी ऑफिसमध्ये असताना ट्रू कॉपीसाठी मोठ्या संख्येनं मुलं उपस्थित होती. आणि एवढंच नाही, जर नगरसेवक नसले, विशेष कार्यकारी अधिकारी नसले, तर मी आमदारकीच्या पदाचा उपयोग करून त्यांना ट्रू कॉपी मिळवून देतो. रत्नागिरी नगरपालिकेतर्फे सादरीकरण करण्यात आलेल्या पाणी योजनेमध्ये श्रेयवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, आपण त्याकरता सर्वतोपरी सहकार्य करू असं आमदार उदय सामंत यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. मध्यंतरी पाण्यावरून जो काय वाद प्रतिवाद सादरीकरण झालं, नक्की काय प्रकार आणि आज आपल्या शहराची काय वस्तुस्थिती आहे पाण्याबाबतची? ते शहराच्या पाणी योजनेचं सादरीकरण व्हावं, प्रेझेंटेशन व्हावं हा शब्द प्रयोग मी तालुक्याचा आमदार म्हणून पहिल्यांदा केला. माझा त्याच्या मागचा दृष्टिकोन असा होता की रत्नागिरी शहरासाठी जी 68 कोटी रुपयाची नळपाणी योजना होते त्याची पूर्ण माहिती रत्नागिरीकरांना व्हावी यासाठी हा माझा हट्टास होता. त्याच्यावरनं नंतर मग श्रेयवाद निर्माण झाला, श्रेय कोणाला मिळणार याच्यापेक्षा युती सरकारमधनं ही नळपाणी योजना होते, त्याच्यासारखं दुसरं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही. आणि महत्वाचा भाग असा आहे की ही नळपाणी योजना होत असताना ही अजून प्राथमिक स्तरावर आहे, त्याला कुठेही अजून मंजुरी मिळालेली नाही. ही जी प्राथमिक स्तरावरची नळपाणी योजना आहे ही अजून सुकाणू समितीपर्यंत जायची आहे. अच्छा. आणि सुकाणू समितीकडे गेल्यानंतर माझ्यासारख्या आमदारांना त्याचा पाठपुरावा करावा यासाठी या प्रेझेंटेशनच्या संदर्भातलं मी वक्तव्य केलेलं होतं. आणि नगरपालिकेमध्ये मी ज्या दिवशी गेलेलो होतो, जो मला आमदार म्हणून अधिकार आहे, तो अधिकार असा आहे की मी शासनामार्फत जे नगरपालिकेला पैसे दिलेले आहेत, रत्नागिरी शहरवासियांच्या सुखसुविधांसाठी पैसे दिलेले आहेत, त्याचा आढावा घ्यायला मी गेलेलो होतो. आणि याच्यामुळं कुणी नाराज व्हायचं कारण नाही. शेवटी मतदार हे दर 5 वर्षांना कोणाचं काम चांगलं आहे आणि कोणाचं काम वाईट आहे याचा निर्णय घेत असतात. आणि म्हणून या श्रेयवादात कुठेही न पडता
रत्नागिरी नळपाणी योजना व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा आहे आणि या संदर्भात मी शासन स्तरावर प्रयत्न करणार. पर्ससीन मच्छीमारांना काहीही झालं तरी आम्ही सहकार्य करणारच असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त करत जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची पदही लवकरच भरली जातील असं म्हणाले. सर, पर्ससीन मच्छीमार शासनावर नाराज आहेत. आपण माजी मंत्री होतात, विद्यमान आमदार आहात, काय नक्की प्रकार आणि ह्यांच्या ह्यांना न्याय मिळणार आहे की नाही? पर्ससीन मच्छीमारांना 31 डिसेंबर नंतर मासेमारी करायला देऊ नये अशा पद्धतीचा एक GR महाराष्ट्र शासनाने काढलाय. तो पर्ससीनवर नक्की अन्यायकारक आहे. त्यातल्या मच्छीमारांना घेऊन पाठपुरावा करण्याचं काम देखील मी केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे ही पहिल्यापासूनची माझी भूमिका आहे. पण मी जी आता माहिती घेतली, शासनावर खरं तर रागावण्याची काही गरज नाही. कोकणसह मुंबईची जी संघटना आहे पर्ससीनवाल्यांची, त्या मुंबईच्या एका संघटनेनं मुख्यमंत्र्यांना एक वेगळंच पत्र दिलेलं आहे. जे पत्र असं आहे की 12 नॉटिकल माईलच्या मासेमारी करायला बाहेर जर आम्हाला दिली तरी ते सुद्धा चालू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या पत्रामुळे मच्छीमारी अडचणीत येऊ शकते हे मी स्वतः मच्छीमारांच्या नेत्यांना पण सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की येत्या पावसाळ्यात खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटू आणि पुढच्या सीझनच्या अगोदर किंवा पुढच्या सीझनपर्यंत पर्ससीनवाल्यांना नक्की न्याय मिळवून देऊ. सर, आरोग्यमंत्री शिवसेनेचे असतानाही जिल्हा रुग्णालय डॉक्टर अभावी आज व्हेंटिलेटर गेलेला आहे. खरंच रुग्ण फार लोकांना फार त्रास होत आहे, आपण आपल्याला जाणीव आहे, आपण सामान्यतून वर आले, नक्की हा काय प्रकार आहे? डॉक्टर कधी बरे जाणार की नाही? सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मी 2 दिवसापूर्वी देखील बैठक घेतली होती. उद्या एक बैठक होणार होती 9 तारखेला. मोहन जाधव जे आहेत हेल्थ संचालक ते येणार होते, परंतु त्यांच्या अडचणीमुळे ते 10 तारखेला 11 वाजता येत आहेत. आणि 10 तारखेला 11 वाजता त्यांना बोलवण्यामागचं माझं कारणच हे आहे की कुठच्याही परिस्थितीत आरोग्य संचालकांनी इथल्या इथे सिव्हिल हॉस्पिटलचे प्रश्न मिटवले पाहिजे.